कैलासवासी सोपान गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण कुमारी शिवलीला पाटील यांचं कीर्तन कोलवाडी इथं आयोजित केलं होतं. शिवलीला पाटील यांचं कीर्तन असल्यावर भाविकांची तुंबड उडाल्याशिवाय राहत नाही आणि याही ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणाला कीर्तनाला हजेरी लावली होती. शिवलीला पाटील यांचं कीर्तन असल्यामुळे भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतक्या मोठ्या प्रमाणात हा कीर्तनाचा कार्यक्रम प्रथमच कोळवाडी इथे पार पडलाय अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. थोडा कमी पैसे कमवा पण लोकांची मन जिंका असं हरिभक्त पारायण शिवलीला पाटील यांनी आपल्या कीर्तनातून युवा पिढीला मार्गदर्शन करताना सांगितलंय. गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिवलीला पाटील यांचं कीर्तन आयोजित केलं होतं, काय सांगा? आज या कोलवाडीमध्ये स्वपनदादा गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुंदर असं कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुंदर असं नियोजन होतं, गायक वादक सर्व आणि पब्लिक उत्कृष्ट प्रोत्साहन आणि उत्कृष्ट नियोजनामध्ये हा कीर्तन सोहळा पार पडला. आणि कीर्तन सोहळ्यामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आध्यात्मिक या सर्व विषयांना हाताळत हा कीर्तन सोहळा योग्य पद्धतीने गायकवाड कुटुंबाने पार पडला, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते आणि एकदा पुन्हा एकदा स्वपनदादा पवारांच्या स्मृतीला शतशः प्रणाम करते. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज. आणि या लोक आध्यात्मिक दृष्टिकोनामध्ये समर्पित करणारे आणि थोडक्यात म्हणायचं तर अध्यात्माची कदर असणारी लोकं आहेत, त्याच्यामुळे कीर्तन करण्यामध्ये पण एक वेगळा आनंद प्राप्त झाला. सुंदर असं नियोजन होतं आणि उत्कृष्ट सामाजिक प्रोत्साहन आणि त्याच्यातून जो श्रोतेमंडळी होती ती फार ज्ञानवंत आणि अर्थात प्रोत्साहन देणार होती, त्यामुळं मजा आली. एक कार्यक्रमाची आवड निर्माण होईल म्हणून हा आजचा शिवलीलाताई पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि खूप अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे. आणि संस्कृती, जुने विचार, जुन्या विचारांची संस्कृती यापुढेही चालू राहावी आणि राहील अशी अपेक्षा ठेवतो. पाटील यांचं कीर्तन या ठिकाणी कैलासवासी सोपान काका गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ठेवलं होतं. नवीन पिढीला चांगले विचार, योग्य मार्गदर्शन मिळावं या हेतूने गायकवाड कुटुंबियांनी केलेला हा खूप चांगला प्रयत्न आहे आणि त्याला नक्कीच यश येईल. यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्तानं आज या ठिकाणी आमचे मित्र विनायक भाऊ गायकवाड यांनी शिवलीलाताई हबप शिवलीलाताई पाटील यांचं कीर्तन या ठिकाणी ठेवलं होतं आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अतिशय मार्मिक भाषेमध्ये या ठिकाणी ताईंनी त्यांचं कीर्तन सादर केलं आणि त्यांच्या कीर्तनाच्या मधनं समाजाला जे काही ज्ञान देता येईल ते ताईंनी प्रयत्न केले. कारण की करोनाच्या काळामध्ये जे झालेलं सर्व लोकांना जे लोकांचं हाल झालं होतं त्याच्याबद्दलसुद्धा ताईंनी सांगितलं आणि इतिहास मागचा ताईंनी आपल्याला समजून सांगितला, त्याबद्दल मी ताईंचं खूप खूप आभारी आहे. ताईंनी आपल्या चांगल्या शैलीमध्ये जे कीर्तन केलं त्या कीर्तनाचं खरोखर कोळवडी गाव असो पंचकृषीमध्ये हा संदेश नवीन जाणार आहे की प्रथम पुण्यतिथीनिमित्तानं विनायक भाऊ गायकवाड यांनी जे कीर्तन ठेवलं अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलं आणि खरंच भाऊंला मी ह्याच्याबद्दल भाऊंचं खूप खूप धन्यवाद. हे थोरले साडू कैलासवासी सोपान काका गायकवाड यांच्या प्रथम स्मृतीनिमित्त आज या ठिकाणी आमचे भाऊ, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे लाडके सचिनदादा तुपे आणि संदीपा पुदुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सचिनदादा तुपे आणि संदीपा पुदुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे भाऊंनी हँडल केला. त्याचबरोबर शिवलीलाताई पाटील यांचं यूट्यूबवरती जे कीर्तन मी रोज पाहत असताना त्यांची खरोखर त्यांची विचारसरणी सर्वसामान्य ग्रामीण भागातील महिला भगिनी असतील, महिला तरुण असतील, शेतकरी असतील यांना प्रेरणादायी देणारे असेल. आणि कैलासवासी सोपान काका गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमचे मित्र विनायक भाऊ गायकवाड यांनी एक समाजाभिमुख कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमासाठी शिवलीलाताई पाटील यांनी तो कार्यक्रम जवळ एक दीड तासा कार्यक्रम जवळ अडीच तास चालला, तीन तास चालला. त्याच्यामुळं एक ती लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना जी जुनी पूर्वी ज्या पद्धतीने प्रवचनं व्हायची त्यापेक्षा सुंदर प्रवचन त्यांना ऐकायला मिळालं आणि याच्यातून नक्कीच ग्रामीण भागातील लोक बोध घेतील असं मला वाटते. त्याबद्दल मी भाऊचं आभार मानतो आणि सर्व आलेल्या भाविकांचंही आभार मानतो, धन्यवाद. उमेश धांडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, कोलवडी, पुणे.